आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरुणला फोन करून बघतो. हॅलो, बोल ना डार्लिंग. काय करता राणे साहेब, तू आहेस का? हॅलो हॅलो. ओ, बाजूला माझे बाबा आहेत का? समजलं. ठीक आहे ठीक आहे, बाबांना संशय येईल असं नाही करणार मी. मी फोन ठेवतो, नंतर करतो. ओके, बाय बाय. राणी दीदी, एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? अरुणने फोन नाही केला का आज? ते मायाचे बाबा फोन घेऊन गेलेत. पण तू तुझा फोन त्यांना का दिलास? मी कशाला देऊ? मला धक्का दिला तेव्हा फोन माझ्या हातून निसटला, फोन खाली पडून तुटला. मग ते नीट करायला सर्व्हिस सेंटर मध्ये घेऊन गेलेत. फोन त्यांच्याकडे असेपर्यंत अरुणनी कॉल केला तर खूप प्रॉब्लेम होईल, किंवा यांनी कॉल केला आणि अरुणनी उचलला तरी प्रॉब्लेम होईल. यासाठी टेन्शन आलंय. तू टेन्शन नको घेऊस दीदी, जसं विचार करतेस तसं काही नाही होणार. असं नाही होणार हे आपण कसं ठरवू शकतो? मला सारखा फोन करणाऱ्या अरुण सोबत माझं काय नातं आहे हे समजायला वेळ लागणार नाही ग. त्यांनी माझा फोन तपासला तर त्यात माझे आणि अरुणचे फोटो. त्यांनी जर ते फोटो पाहिले तर लगेच मामांना सांगतील, मग आमचं सर्व नाटक उघड्यावर पडेल आणि सगळा प्रॉब्लेम होईल. फोन चेक केल्याशिवाय त्यांनी फोन परत केला तर मला जरा बरं वाटेल ग गंगा. गंगा, फोनवरून त्यांना आमच्याबद्दल काही कळणार तर नाही ना ग? ते मला फोन परत देतील ना? हे घे, तुझा फोन ठीक केलाय मी. आता जाऊन भाऊजींनाही सांग की तुझा फोन ठीक करून दिलाय म्हणून. येतो मी. हा, जर त्यांनी फोन चेक केला असता ना तर ते आधी बाबांना जाऊन भेटले असते. कदाचित त्यांनी फोन नाही चेक केलाय म्हणून ते बाबांना न भेटताच निघून जात आहेत. आता माझ्या जीवात जीव आला. मी आधीच म्हटलं होतं ना की काहीच नाही होणार म्हणून. तू उगाच एवढं टेन्शन घेतलंस, तू दोन जीवाची आहेस आता. तू बाळाची काळजी घ्यायला नकोस का? सॉरी,
आता नाही टेन्शन घेणार. बरं ठीक आहे, चल आज जाऊया आता.